अरे वाह, ये यीशु, ये किती छान दृश्य आहे, अगदी माझ्या कल्पनेतल्या संसाराचं. माझी अशी एक सुंदर बायको असती, इतकी गोंडस मुलगी असती, माझं स्वतःच एक कुटुंब असत. अमृता खरंच एक आदर्श बायको आहे, खरी प्रतिव्रत, सुसंस्कारी, सुशील. खरंच माझ्या आयुष्यातही अमृतासारखी मुलगी येईल. इतके दिवस तुझ्यापासून कसा लांब राहिलो मी. तुझ्यासारखी मुलगी मला बायको म्हणून मिळाली. खूप नशीबवान आहे मी. तू फक्त माझी बायको नाही आहेस, तू माझी मैत्रीण आहेस, माझी सखी आहेस. आता आपण आयुष्यभर असंच एकत्र राहू. असंच आयुष्यभर सुखाने संसार करू. आता कोणीही आपल्याला कधीही वेगळं करू शकणार नाही निष्ठा. कितीही संकट आले ना तरीही नाही. हिच्यासारखी बायको मिळायला खरंच खूप पुण्य करावं लागत असणार. हिचा यश नशीबवान होता म्हणून त्याला हिच्यासारखी बायको मिळाली. पण म्हणतात ना, दैव देतं आणि कर्म नेतं. तसं झालं त्याचं. हे काय झालं यश, का तू मला सोडून गेलास? आज मी केवढ्या मोठ्या अडचणीत सापडले याची तुला कल्पना तरी असेल का? दुःखाच्या या दरीत मी दिवसेंदिवस आणखी खोल खोल जाते. प्लीज परत ये यश, मला या मनस्तापातून सोडव रे, परत ये. मला भूक नाही आहे. भूक नसायला काय झालं? सकाळपासून काही खाल्लं नसेल तू, माहिती आहे मला. हो ना? नाही बघते. अरे अप्पू आली वाटतं. अप्पू कशी आहेस? मस्त. विणा, मला जाम भूक लागली आहे, लवकर जेवायला वाढ. अप्पू तू सुद्धा जेवून जाणार आहेस ना? अहो अप्पू, बाबा मी इथे राहायलाच आली. उत्तम आहे, मग आपण छान गप्पा मारत जेऊया. हा चल, मी आलोच. आणखी किती काळ लपवणार आहेस? आज ना होत्या त्यांना कळणारच ना. त्यांना आधीच ताईचं टेन्शन आहे, त्यात आणखीन माझी काळजी नको. अगं पण त्यांना कधी ना कधी समजणारच आहे ना.
नको उगाच आतापासून कशाला मनस्ताप द्यायचा तेव्हाचा तेव्हा बघू आई खर तर मी तुलाही सांगणार नव्हते पण लग्न झाल्यापासून सगळे एकटीनेच सहन केलं होतं तुला बघितल्यावर नाही राहावलं मला आई वडिलांना नाही सांगायचं मग कोणाला सांगायचंस का इतके दिवस लपवलंस ना हे चुकलं तुझ आई आयुष्यभर काय तुम्ही फक्त आमचीच काळजी करत राहणार आहात का विणा अगं जेवायला वाढतीयस ना सगळं तयार आहे आत्ता आणते हा अरे काय समजते स्वतःला अर्पिता तू या दिवाकरला अजून पुरत ओळखत नाहीस अरे बायको असून माझ्यावर डोळे वाटारते मला या दिवाकरला धडा शिकवण्याची भाषा करते अरे अशा कितीतरी बायकांना माझ्या पायाशी नाक घासायला लावलंय तोपर्यंत बाई माझ्या पायाशी लोळण घेऊन द्यायची भीक मागत नाही ना तोपर्यंत माझ्यातला पुरुष सुखावत नाही अर्पिताला हे समजायला आणि वेळीच नाही समजलं तर तिला वेगळ्या भाषेत समजावं पिता एक ना एक दिवस तुला माझ्या पायाशी यावंच यावंच लागेल अप्पू पुन्हा ऑफिस जॉईन करतेस ना अगं घरी बसून तरी काय करणार तू आणि दोन माणसांचं असं कितीसं काम असतं मी फोन घेतो हॅलो तुमची मुलगी स्वतःला फार शहाणी समजते का कोण बोलतोय कोण हवंय आपल्याला दिवाकर बोलतोय एवढ्यात आवाज विसरलात की तुमची मुलगी माझ्याशी भांडण करून गेली म्हणून नातच विसरलात दिवाकर दिवाकर हे काय बोलताय तुम्ही तुमचं आणि अर्पिताचं काही भांडण झालंय का नाही म्हणजे अप्पू तसं काही बोलली नाही मला कुठल्या तोंडानं सांगेल आणि काय सांगेल नवऱ्याला सुखी ठेवता येत नाही हे सांगेल की संसारात मन रमत नाहीये आपल्या पहिल्या प्रियकराला त्या गुंडाला विसरता येत नाहीये हे सांगेल दिवाकर माझ्या मुलीबद्दल असं वेडवाकडं बोललेलं मला चालणार नाही मी अर्पिताला चांगलं ओळखतो चांगलं नाही चांगलंच ओळखत हो म्हणून तर एकाबरोबर लफडं असताना दुसऱ्याच्या गळ्यात बांधली तिला एक तासाच्या आत माझी बायको माझ्या घरी पोहोचलीच पाहिजे नाहीतर तिला कायमचं तुमच्याकडेच ठेवून घ्या कळलं अमृता जा आज जाऊन झोप जा नाही नको असू दे रात्रभर इकडे बसून राहिलीस तर त्रास होईल तुला जा काही होत नाही मला झोप येत नाही म्हणून आले मी इथे तू इकडे अशीच रात्रभर बसून राहणार एकटी आणि मला आतमध्ये झोप येईल नाही अमृता मला माहिती आहे की अजूनही तू माझ्या
नवरा म्हणून स्वीकार केलेला नाही आहेस. माझ्याबरोबर एकाच खोलीत राहणं नाही पटत तुला, हो ना? नाही नाही, असं काही नाही आहे. मी फक्त थोडीशी डिस्टर्ब आहे बस. नाही अमृता, वरवर सगळं सुरळीत चाललंय असं जरी तू दाखवत असलीस ना, तरी तुझी नजर सतत माझ्यावर रोखलेली असते. माझं वागणं, माझं बोलणं, माझ्या हालचाली, माझ्या प्रत्येक हालचालीवर तुझं बारीक लक्ष आहे अमृता, सतत. असं काही नाही आहे, हे सगळे तुझ्या मनाचे खेळ आहेत, मी काय बोलू. मला हेही माहिती आहे अमृता, की फक्त मेंटल हॉस्पिटलमधनं घरी परत यायला मिळावं म्हणून तू मी यश आहे हे मान्य करायचं फक्त नाटक केलंयस. मला माहिती आहे, पण मी नाही सांगणार. मी कोणालाही काहीही सांगणार नाही अमृता, कारण गेल्या काही दिवसात जो त्रास तुला झालाय, जो मनस्ताप तुला झालाय, ज्या यातना तू सहन केल्यास, त्या यातना तू पुन्हा भोगाव्यास असं नाही वाटत मला, म्हणून मी नाही सांगणार कोणाला. हा आपल्या दोघांचा प्रश्न आहे आणि तो आपल्या दोघांमध्येच राहील. जा तू आज झोप, मी काहीतरी सोय बघतो. दिवाकर असं वागतील असं वाटलं नव्हतं. अप्पू कशाला खोटं सांगेल? अप्पू खोटं बोलते असं मला नाही म्हणायचं, पण दिवाकर ज्या पद्धतीनं फोनवर बोलत होते त्यावरून ते खूप दारू प्यायले ते समजत होतो. अशीत काहीतरी भरळत होते, काय बोलत होते त्यांचं त्यांनाच ठाऊक. अप्पू पण सांगत होते ते तिच्याशी खूप तिरसटासारखे वागतात. तू त्यांच्या वागण्याचा काही वेगळा अर्थ काढत नाहीस ना? नाही तू त्यांना काही फटकळपणे काही बोलत नाहीस ना? नाही बाबा. बाबा दिवाकरचं सगळं वागणं चुकीचं आहे. मी कोणाशीही बोललेलं त्यांना चालत नाही. अगं एखाद्याचा स्वभाव असतो पॉझिटिव्ह. त्यांचा पॉझिटिव्हनेस अतिरेकी. मी आईशी जरी फोनवर बोलत असले तरीही त्यांना संशय येतो. मी इथे तुम्हाला भेटायला आले तरीही घरी गेल्यानंतर माझी उलट तपासणी असतेच. अरे नवरा आहे का जेलर? अप्पू तुझ्या या अशा वागण्याने तू त्यांचं फ्रस्ट्रेशन वाढवत तर नाहीयेस ना? हे बघ, अति फ्रस्ट्रेशनमुळे माणूस दारूच्या आहारी सुद्धा जातो. अप्पू बेटा तुझं नवीन लग्न झालंय, एकमेकांना समजायला समजून घ्यायला थोडा वेळ द्या. तुझ्याच लग्नाचे असे 3-13 वाजले तर आमचं कसं व्हायचं? लोक म्हणतील देवधरांच्या मुलींनाच वळण नाही म्हणून. अप्पू हे सांगतायत ते अगदी खरं आहे. हे बघ, शब्दाने शब्द वाढतो आणि वाद विकोपाला जातो बेटा. दिवाकरने दारू जवळ करेपर्यंत तू वाद घालूच नकोस ना. हे बघ अप्पू, 2-4 दिवसात मामला थंड होईल, मग मीच बोलेन ना त्यांच्याशी. नाही बाबा, मी त्या घरात परत जाणं शक्य नाही. मी दिवाकर बरोबर आयुष्य काढू शकत नाही. उदयन समीरला तिकडे राहू द्यायला तयार झाला हे कार्तिक खूप बरं झालं. आता मी कल्याणीला पूर्णपणे हरवू शकते, तिच्या सगळ्या पापांची शिक्षा देऊ शकते मी तिला. मामा, ईशाला अमृताकडे सोपवण्याचा तुझा सल्ला मला अजिबात आवडला नाहीये. कितीही झालं तरी ईशा माझीही मुलगी आहे, माझा तिच्यावरती हक्क आहे. मला सगळं पटतंय मानव,
पण ईशावर तुझं खरं प्रेम असेल तर तू असा वेडा हट्ट करणार नाहीस. सध्या ईशाला अमृताची जास्त गरज आहे आणि अमृता आता हॉस्पिटलमधनंही आले. त्या दोघींना तू एकमेकांपासून दूर ठेवणं हा दोघींवरही अन्याय आहे. आणि माझं काय? माझ्या नशिबाने माझ्या म्हणणाऱ्या लोकांनी माझ्यावर जो अन्याय केलाय त्याचं काय? मानव उगाच इमोशनल होऊ नकोस. मी ईशाच्या हिताचा विचार करून अमृताकडे तिला जाण्याचा सल्ला दिला. अमृताशिवाय तिची काय हालत होती हे तू डोळ्यांनी पाहिलंस. बोला. मॅडम मी तुमच्या प्रपोजलचा विचार केलाय. बर मग काय ठरवलं? आता ठरवायचं काय? प्रत्यक्षात कृती करायची वेळ आली आहे. तुमच्या यशच्या मदतीने कल्याणीला पहिला मोठा धक्का कसा द्यायचा हे मी ठरवलंय. कसा? अमृता मला वाटलं होतं तू मला विजयच्या ठिकाणी मानतेस पण नाही खोटं आहे ते. असं का म्हणताय पप्पा? तुम्ही खरंच मला बाबांच्या जागी आहात. नाही तुझ्या वागण्यावरून तसं वाटत नाही. तुझ्या मनात यश बद्दल अजूनही शंका आहे बरोबर ना? अमृता तू माझ्याशी खोटं बोललीस. तू अजूनही त्याला नवरा मानत नाहीस. ठीक तुझी इच्छा नसेल तर यापुढे तुला मी कधीच काही विचारणार नाही. पप्पा तुमचा अंदाज खरा आहे. हा माणूस यश आहे माझा नवरा आहे असं खोटं सांगितलं मी. का? काहीही झालं तरी त्याला यश म्हणून स्वीकारणार नाही असं तू म्हणाली होतीस ना? मग अचानक हे काय झालं? मी त्याला यश म्हणून नाही स्वीकारलं, माझा नवरा म्हणून नाकारलं. काय झालं? मला वेडं ठरवलं गेलं आणि म्हणूनच मेंटल हॉस्पिटलमधनं सुटता यावं बाहेर पडता यावं म्हणून हाच माणूस माझा यश आहे माझा नवरा आहे असं सांगण्याचं नाटक केलं मी. पप्पा प्लीज या माणसाचा खरे खोटेपणा शोधून काढायचा आहे मला. प्लीज तुम्ही ही गोष्ट मम्माना नका हो सांगू. माझ्या सगळ्या मेहनतीवर पाणी फिरेल. पण अमृता तुम्ही काळजी करू नका पप्पा. माझ्या चारित्र्यावर मी किंचितही डाग पडू देणार नाही त्याची खात्री आहे मला. पण पप्पा या माणसाचा खोटेपणा सिद्ध व्हायला हवा असेल तर मला ही अग्निपरीक्षा द्यावीच लागेल.